मंचावर उपस्थित विधानसभेचे अध्यक्ष माननीय हरिभाऊ नाना बागडेजी, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय श्री रवींद्र बोर्डेजी, आपले पोलीस महासंचालक सतीश माथुरजी, विशेष पोलीस महानिरीक्षक श्री मिलिंद भारंबे या ठिकाणी उपस्थित, सन्माननीय खासदार, सन्माननीय आमदार, महापौर, लोकप्रतिनिधी, सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी या ठिकाणी श्री मिलिंद भारंबे यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की तंत्रज्ञानाचा वापर करून खूप चांगल्या पद्धती या ठिकाणी त्यांनी तयार केल्या आणि ज्या प्रकारे पोलीस महासंचालकांनी सांगितलं की आज पोलीस विभागामध्ये इन हाऊस इतक्या चांगल्या प्रकारच्या वेगवेगळ्या ऍप्स तयार होत आहेत, तंत्रज्ञानाचा वापर होतोय आणि आम्ही असं ठरवलंय की याचं व्हॅलिडेशन करायचं आणि ज्या चांगल्या ऍप्स आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलीस दलामध्ये वापरायच्या आणि म्हणून आजचे जे विविध विषय या ठिकाणी आले, ई समन्स असेल किंवा यथार्थ असेल की ज्याच्याबद्दल न्यायमूर्ती बोर्डे साहेबांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन आपल्याला केलं, किंबहुना मला असं वाटतं की आपल्या राज्यापुढे सगळ्यात महत्वाचा विषय जर काही होता तर 2012-13 साली आपल्या राज्याचा कन्व्हिक्शन रेट हा 9% खाली आला होता आणि आज तो जवळजवळ 52% गेला आहे आणि गेल्या 3 वर्षातली ही जी वाढ आहे ही तंत्रज्ञानाचा उपयोग आणि विविध पद्धतीनं इन्व्हेस्टिगेशन असेल, फॉरेन्सिक एव्हिडन्सेस असतील, शास्त्रीय आणि तांत्रिक पद्धतीचा वापर याच्यामुळे आज आपण इतके मोठ्या प्रमाणात हा रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढवू शकलो आणि मला असं वाटतं की आता या ज्या नवीन पद्धती येत आहेत, विशेषतः ई समन्स आहे, खरोखर आहे की 15-15 वर्ष 10-10 वर्ष केसेस चालतात, याचं कारण जे त्या ठिकाणचे विटनेसेस आहेत हे येत नाही, त्यांचा पाठपुरावा होत नाही, त्यांना समज मिळतात की मिळत नाही, कोणाला माहिती नसतं आणि शेवटी 2-3 महिने ऍडजस्टमेंट हे होत जाते आणि 10-10 वर्ष असे निघून जातात. पण आता मात्र या ई समन्समुळे एक महत्वाचा फायदा त्यात होणार आहे. शेवटी तंत्रज्ञानाचा फायदा हा आहे की तंत्रज्ञानानं एफिशियन्सी वाढते, त्यांनी ट्रान्सपरन्सी येते आणि त्यांनी अकाउंटेबिलिटी येते. या तिन्ही गोष्टी या ई समन्सच्या माध्यमातून आज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि यथार्थच्या माध्यमातून मला असं वाटतं की ही जी काही एक होस्टाईल होण्याची एक जी पद्धत तयार झाली आहे, बोर्डे साहेबांनी सांगितलं की एक काळ असा होता की मोठ्या प्रमाणात हे जे काही विटनेसेस होते हे त्या ठिकाणी आपली जबाबदारी समजून न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये मदत करायची, पण मध्यंतरीच्या काळात समाजामध्ये ही परिस्थिती बदलली, अनेक वेळा आपल्या पोलिसिंगमध्येही आपण ठरलेलेच पंच नेतो, एक कुठेतरी आपला ऑटो रिक्षावाला, कोणीतरी आपला पंक्चरवाला, पण आता ते सगळं आपण बंद केलं. आपण गेल्या 2-3 वर्षामध्ये हा निर्णय केला की पंच हा सरकारीच असला पाहिजे, म्हणजे सरकारी इन द सेन्स सरकारी अधिकारी की ज्याच्यावर काही ना काही आपलं नियंत्रण असलं पाहिजे की बाबा तो आला नाही तर त्याच्यावर काही ना काही आपल्याला त्याला शिक्षा देता आली पाहिजे किंवा काही नियंत्रण असलं पाहिजे आणि पंच जो आहे हा खरा असला पाहिजे. त्या दृष्टीने आपण बरेचसे बदल यात केले, पण यथार्थाने खऱ्या अर्थानं एकतर त्याचं चित्रीकरण होणार आहे, जिओटॅगिंग होणार आहे, त्यामुळे मला असं वाटतं की हे जी काही होस्टाईल होण्याची जी काही पद्धत आहे त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात याच्यातनं एक नियंत्रण हे आपल्याला निश्चितपणे मिळेल. एम पोलीसचं देखील अतिशय चांगलं हे ऍप तयार झालंय की ज्यातनं प्रशासनाचं कम्प्लीट या ठिकाणी डिजिटायझेशन होत आहे. आज इतकं मोठं पोलीस फोर्स आहे
खरं म्हणजे महाराष्ट्रातला पोलीस फोर्स हा देशातला सगळ्यात मोठा पोलीस फोर्स आहे आणि या पोलीस फोर्सचे सगळे इश्यूज शेवटी आज इतक्या मोठ्या प्रमाणात आपले जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांचे इश्यूज हे सगळे हँडल करणं हे अत्यंत मला असं वाटतं कठीण अशा प्रकारची बाब आहे आणि या पद्धतीमुळे ती सुलभ होणार. यातनं सगळं प्रशासन डिजिटल झाल्यानंतर आणि ते आपल्या हातात आल्यानंतर एकतर सोपं देखील होणार आहे आणि त्याने अकाउंटेबिलिटी वाढणार आहे. म्हणजे बाबा गेलाय अर्ज कोणाकडे माहीत नाही, सुट्टी सँक्शन झाली की नाही झाली, झाली नाही तरी तो चाललाय, झाली आहे तर माहिती नाही आहे, अशा कुठल्याही अवस्था आता यात राहणार नाही. या सगळ्या गोष्टी याच्यामुळे त्याची एक अकाउंटेबिलिटी तयार होईल आणि त्याचं जे अनॅलिटिक्स आहे त्यातनं देखील आपल्या फोर्सची एफिशियन्सी काय आहे, व्यक्तीची एफिशियन्सी काय आहे, कोण व्यक्ती चांगलं काम करतोय, कोण वारंवार गैरहजर राहतो, या सगळ्या गोष्टी या अनॅलिटिक्स मधून आपल्याला मिळतील आणि त्यातनं आपला फोर्स जो आहे तो अधिक अकाउंटेबल हा आपल्याला या माध्यमातून करता येईल. त्यासोबत डिजिटल पोलीस स्टेशनची जी संकल्पना आहे ती देखील अतिशय चांगली आहे आणि खरं म्हणजे मला एका गोष्टीचा आनंद आहे की सीसीटीएनएस हा जो एक केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की ज्या राज्यांनी 100% सीसीटीएनएस आपण राबवला आणि रेकॉर्ड वेळेत आपण राबवला. ज्यावेळी त्या ठिकाणी आपण सरकारमध्ये आलो त्यावेळी अगदी 26-27 पोलीस स्टेशन हे सीसीटीएनएस खाली आले होते आणि 2010 सालचा कार्यक्रम होता, 14 पर्यंत त्या कार्यक्रम तो राबवलाच गेला नव्हता. आपण 2015 सुरुवात केली आणि 16 शेवटी कंप्लीट गोलाइज केला आणि जवळजवळ सगळे 100% पोलीस स्टेशन हे आपण सीसीटीएनएस खाली त्या ठिकाणी आणले. त्यामुळे आज आपला सगळा डेटा जो आहे हा आपल्याजवळ आहे, आपल्या जो क्राईम आणि क्रिमिनलचा रेकॉर्ड सगळा आहे. आता याच्यामध्ये एफआयआर मध्ये खोडतोड केली आणि या सगळ्या गोष्टीला कुठला स्कोप उरलेला नाहीये आणि त्यासोबत आता आपण नव्याने ऍप्लिकेशन तयार केली आहे की ज्यातनं आता आपल्याला थेट आपल्या ज्या कंप्लेंट आहे ई फाईल करता येतील, म्हणजे आपल्या मोबाईलवरनं देखील आपल्याला तक्रार फाईल करता येईल. ही देखील आता आपण व्यवस्था केली आहे की ज्या माध्यमातून बरेचदा पूर्वी लोक असं म्हणायचे की आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पण आमची तक्रार नोंदवली नाही किंवा पोलीस सांगायचे की हे आले नव्हते, याने तक्रार दिली नाही, आता हे सांगायला कोणाला स्कोपच उरलेला नाही कारण ही तक्रार फाईल झाली की सर्व्हरवर ती कधी झाली, कोणी केली, कशी केली या सगळ्या गोष्टीची माहिती आहे आणि त्याची एक अकाउंटेबिलिटी नक्कीच पोलिसांची तयार झाली आहे की त्याच्यावर जे काही योग्य त्याच्यावर जी कारवाई करायची ती कारवाई आपल्याला करावी लागेल. आणि म्हणून डिजिटायझेशनचा उपयोग आपण इतका मोठ्या प्रमाणात चालांच्या संदर्भात करतोय. आज मुंबईमध्ये आपण सीसीटीव्हीची जो जे नेटवर्क उभं केलं त्या नेटवर्कमुळे आपण मोठ्या प्रमाणात 2.5 लाख लोकांना कुठेही न थांबवता त्या ठिकाणी चालान दिलेले आहेत. म्हणजे पूर्वी पोलीस आपले थांबवायचे, अनेक वेळा लोक तर असं म्हणायचे की तुमचे पोलीस लपूनच बसतात आणि मग आम्हाला शोधून आम्हाला थांबवतात, ते काही सत्य नव्हतं पण शेवटी ज्याला थांबवलं तो तक्रार करतोच. आता ती सिस्टीमच नाहीये. आता सिस्टीम अशी आहे की आमचं ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकॉग्निशन आहे किंवा फोटोग्राफ आहे आमच्या सीसीटीव्हीमुळे. आता ज्यांनी सिग्नल तोडला, ज्यांनी लेन जम्पिंग केलं, ज्यांनी स्पीडिंग केलं, जे काही असेल या प्रत्येक गोष्टीचा फोटो निघतो, ड्रायव्हरचा निघतो, नंबर प्लेटचा निघतो, थेट आमच्या आरटीओच्या सिस्टीममधनं ते कॅप्चर होतं आणि तो व्यक्ती घरी जायच्या आधी त्याच्या मोबाईलवर आम्ही त्याला चालान पाठवून देतो आणि त्याला सांगतो की बाबा हे चालान भर. त्याच्यामुळे इतका मोठा परिणाम. मी आता थोडस नागपूरला गेलो होतो आणि नागपूरला गेल्यानंतर मला पहिल्यांदा नागपूरमध्ये सगळे लोक हेल्मेट घालून दिसले. आता नागपूरमध्ये हेल्मेट घातलेले इतके लोक कसे, कारण इतके वर्ष सांगायला काही हरकत नाही की त्याच्यावेळी हेल्मेट सक्ती व्हायची त्याच्यास आंदोलन करणारे आम्हीच होतो की करू नका म्हणून, तिथे किती गर्दी असते, ते योग्य नव्हतं, अतिशय चूक होतं. कारण हे खरंच आहे की हेल्मेटने अपघात वाचतात, लोकांचा जीव वाचतो, हेल्मेट न घातल्यामुळे अपघात वाढतात. पण एकूण मी नागपूरकर असल्यामुळे नागपूरच्या लोकांना मी जवळून पाहिलेलं असल्यामुळे सगळे हेल्मेट घालून फिरतायत आणि मी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असून माझ्याकडे कोणी तक्रार केली नाही की पोलीस त्रास देतात, हेल्मेट घालायला लावतात, हे थांबवा, हे काय गाडोबंगाल आहे. तर लक्षात आलं की कोणी थांबवत नाहीये, फोटो निघतोय आणि चालान जातोय. त्याच्यामुळे सगळ्यांच्या लक्षात आलं की आता काही सुटका नाहीये. त्यामुळे सगळ्यांनी हेल्मेट घालणं सुरू केलं. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे लोकांना त्रास न देता पण आपल्याला लॉ एन्फोर्समेंट ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी करता येते. आणि म्हणून मला असं वाटतं की जेवढा जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर हा आपण करू त्यातनं आपलं पोलिसिंग जे आहे हे देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं होईल, क्वालिटीचं पोलिसिंग होईल आणि त्यासोबत लोकांना देखील शेवटी
आपला पोलीस फोर्स हा सेवा देणारा फोर्स आहे, आपण सेवा देण्याकरता आहोत आणि म्हणून त्या सेवा देण्याचं काम देखील या माध्यमातून आपल्याला करता येईल. आज खरं म्हणजे बोर्डे साहेबांनी अतिशय चांगल्या सूचना या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत आणि मला कधी कधी असं वाटतं की अर्थात त्यांचा कन्व्हिनियन्स असेल तर पण हे जे काही आपले न्यायमूर्ती आहेत त्यांच्या या सगळ्या एक्सपिरियन्सचा आपण फायदा घेतला पाहिजे आणि विशेषतः जे आपले अधिकारी आहेत यांच्या समोर जर हा एक्सपिरियन्स आला, कारण आपल्याला आपली बाजू माहिती असते परंतु काय कमतरता असतात, का बरं ऍक्विटल होतात या संदर्भातली बाजू ही आपल्याला निश्चितपणे मला असं वाटतं की जजेसच्या माध्यमातून समजू शकते आणि म्हणून आपण त्यांच्या कन्व्हिनियन्सनी समजा आपल्या सिनियर ऑफिसर्ससोबत किंवा अगदी पीआय लेवलपर्यंतच्या ऑफिसर्ससोबत जर आपण एखादी कार्यशाळा केली आणि त्यातल्या ज्या शॉर्टकमिंग्स आहेत काय बदललं पाहिजे हे जर आपण त्या ठिकाणी सांगितलं तर मला वाटतं त्याची क्वालिटी ही निश्चितपणे आपल्याला वाढवता येईल. मी खरं म्हणजे या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या मिलिंद नारंबेचं आणि आपले पोलीस महासंचालक सतीश माथुरजींचं मनपूर्वक अभिनंदन करतो. या सगळ्या आधुनिक गोष्टी आपण सुरू केलेल्या आहेत आणि त्यासोबत मला याही गोष्टीचा आनंद आहे की आपण सांगितलं आता जे काही इथलं एसपीचं ऑफिस आहे ते लवकरच सीपीचं ऑफिस आपण पूर्ण करतोय. त्यासोबत माझा सातत्यानं जो आग्रह असतो तो आग्रह मी पुन्हा मांडणार आहे की पोलिसांकरताची जी घरं आहेत त्या संदर्भात आपण आता खूप मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं आहे. गेल्या 40 वर्षात जेवढी घरं झाली नव्हती तेवढ्या घरांना आता मान्यता दिली आहे, त्याचं काम आपण सुरू केलं आहे. पण त्यासोबत विशेषतः आमच्या पोलिसांना मालकीची घरं हा एक महत्वाचा विषय आपण आतामध्ये घेतलाय. त्याकरता अनेक डिस्पेन्सेशन आपण तयार केले आहेत. एक चांगली योजना माथुर साहेबांनी तयार केली आणि त्यातनं आता पोलिसांना आपण मोठ्या प्रमाणात कर्ज देतोय आणि त्या कर्जावरचं व्याज आपण भरतोय. तर पोलिसांची स्वतःची मालकीची घरं झाली पाहिजेत या दृष्टीने देखील प्रत्येक कमिशनरेटमध्ये आणि एसपीच्या सगळ्या किंवा रेंजमध्ये याकरता विशेष लक्ष हे आपण सर्वांनी द्यावं एवढीच आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.